एपीएल 2023 आणि या एपीएल मधील आणखी एक वीक फाईट मॅच लीग स्टेज मधील आपण पाहतोय. आपल्या समोर आपल्या भेटीला आली ती जिजा 11 विपक्ष श्लोक 11 अशी फाईट मात्र पाहू शकतोय. संदेश भईकर अगेन्स्ट निर्भय झुईकर. बॉलिंग ट्रॅक वर मात्र सज्ज होताना दिसेल. पहिला गोलंदाज लाभेश पाटील बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होताना दिसेल लाभेश म्हात्रे. तर फलंदाजीसाठी महेंद्र पाटील आणि संदेश पैकर. लाभेश पहिला चेंडू लाभेश यांचा ऑन साइड ला खेळत असताना चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमा रेषा पार. वेलकम फोर फॉर जीजा 11. पहिलीच आक्रमक सुरुवात मात्र पाहतोय ती जिजा 11 संघासाठी. फलंदाज महेंद्र पाटील यांच्या बॅट मधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. खराब चेंडू होता बॉडी लाईन वरती आलेला हा चेंडू मात्र सरळ मात्र महेंद्र यांच्या बॅट मधून निघाला आणि सीमारेषा पार. चार धावा घेऊन गेला. इथून कमबॅक करावा लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप जास्तीत जास्त चेंडू फेकावे लागणार आहे ते लाभेश म्हात्रे यांना. पुन्हा एकदा खराब चेंडू त्याच्यावरती देखील मोहर लागली होती. चार धावांची लागोपाठचा दुसरा चौकार फलंदाज महेंद्र पाटील जिजा 11. जो मंजिल पाने की चाह रखते है वो दोस्तों भर समंदर में भी पत्थर के पुल बना सकते है. खऱ्या अर्थाने इथून प्रत्येक खेळाडूचा कर्णधाराचा आणि संघ मालकाचा टार्गेट असणार आहे की आम्हाला ही एपीएल 2023 जिंकायची आहे. त्यासाठी प्रत्येक संघ मात्र प्रयत्न करताना दिसतात. तिसरा बॉल येणार लाभेश. व्हॉलेंटियर्स या 11 आणि मन 11 यावेळी कमबॅक. ज्या लाईन वरती चेंडू एक्सपेक्ट करत होता तो त्या लाईन वरती येणं गरजेचं होता. तो चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप मात्र पाहायला मिळाला. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूचा विचार करायला गेलात ना तर दोन्ही बॉडी लाईन वरती टाकलेले चेंडू होते आणि या साइड मध्ये लेफ्ट हँडेड बॅटरसाठी चांगला ऍडव्हान्टेज आहे. चांगली धावसंख्या उभारू शकतोय. परिणामी दोन चौकार त्या दोन्ही चेंडू मध्ये पाहायला मिळाले होते. ते अर्थातच फलंदाजी करत असताना महेंद्र पाटील यांच्यासाठी आणि जी आय 11 संघासाठी. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावपालकावर धावा पाहतोय. विदाउट लॉस 8. पुन्हा एकदा आता मात्र चांगला कमबॅक पाहतो. ही लाईन गरजेची आहे. अर्थातच श्लोक 11 आणि लाभेश म्हात्रे यांच्यासाठी. युवा गोलंदाज आहे परंतु ज्या ज्या वेळी लेफ्ट हँडेड बॅटर गोलंदाजाच्या समोर येतो ना त्या त्या वेळी मात्र कुठंतरी फंबलिंग पाहायला मिळतं. अडचणी निर्माण होताना पाहतो कारण आपले गोलंदाज जास्तीत जास्त राईट हँडेड बॅटरला प्रॅक्टिस करत असतात. वा ट्रिपला सरळ उद्ध्वस्त केला आणि काय कम बॅक पाहतोय. पहिले दोन चौकार खाल्ल्यानंतर लाभेश म्हात्रे यांचा फलंदाज महेंद्र पाटील बॅक टू द डगआउट. आपल्या गोलंदाजीतील स्टॉक बॉल मात्र लाभेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी अर्थातच पहिले दोन चेंडू मात्र बॉडी लाईन वरती फेकले होते परंतु तदनंतरचे तीन चेंडूचा विचार करता तिन्ही चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फेकले गेले. शफल करण्यास भाग पाडलं गेलं परंतु शेवटच्या चेंडूवर पाहतोय ती एक विकेट मात्र पडली गेली. मैदानात दाखल झालेत अर्थातच शैलेश म्हात्रे. अर्थातच आम्ही ज्यावेळी ऑक्शन घेतला होता त्यावेळीच सांगितलं होतं आमच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून की शैलेश यांच्यासाठी एपीएल मध्ये देखील रनरची व्यवस्था केली जाईल. शैलेश पाटील मैदानात दाखल झालेत. त्यांच्या एकदा हिमतीला आम्ही सलाम करतोय. त्यांच्या खेळाला सलाम करतोय. शैलेश कट करण्याचा प्रयत्न पाहिला शैलेश यांचा.
नक्कीच या विभागाला देखील अभिमान असेल तो शैलेश यांचा। रायगड जिल्हा अपंग क्रिकेट स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याचं देखील मित्रांनो प्रतिनिधित्व करतात, तसेच आमच्या समवेत जोडले गेलेले हितेश पाटील तीनविरा हे देखील रायगड जिल्ह्यासाठी क्रिकेटचा खेल मात्र करत असतात। ओके नक्कीच मित्रांनो महाराष्ट्रासाठी हे दोन्ही खेळाडू खेळतात, शैलेश पाटील आणि हितेश पाटील। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या दोन्ही खेळाडूंसाठी होऊन जाऊ द्या, कारण आपल्याला अभिमान बाळगावा असे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय। शैलेश पाटील आणि हितेश पाटील तीनविरा आपल्या विभागाला बिलॉंग करतात, आपल्या विभागामध्ये खेळतात आणि अपंग महाराष्ट्र असोसिएशन मध्ये महाराष्ट्राच्या क्रिकेट संघासाठी देखील ते प्रतिनिधित्व करतात। तेच मात्र आपल्या विभागातून आज शैलेश पाटील यांना मैदानावरती खेळ करताना पाहतोय। षटक संपला, पहिल्या षटकाच्या अंती धावपळकावर धावा लागल्या, त्या एका विकेटच्या मोबदल्यात 8 धावा। दुसरे षटक, दुसऱ्या षटकात गोलंदाज इन्व्हाइट केले गेलेय कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतील अक्षय। गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना दिसेल। समोर आहेत संदेश बैकर, स्वतः आयकॉन खेळाडू, स्वतः संघ मालक, हार्ड हिटर देखील आहेत। संदेश यांच्यासाठी लोअर फुलटॉसचा चेंडू, ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय, चेंडू लॉंग ऑफ मध्ये फील्ड केला जातोय, तोपर्यंत 2 धावा मात्र फिरताना पाहतोय। त्या अर्थात संदेश बैकर यांच्या माध्यमातून टीम जिजा 11 संघासाठी धावसंख्या पाहता, पहिल्या 2 चेंडू मध्ये जरूर 8 धावा आल्या होत्या, परंतु कमालीचा कमबॅक मात्र लाभेश मात्र यांचा पाहायला मिळाला श्लोक 11 संघासाठी। 4 डॉट बॉल फेकले गेले शेवटचे। थोडासा व्यत्यय येतोय रनअप मध्ये, खूप सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय गेल्या कालच्या दिवसापासून, 3 दिवसाची श्रृंखला पाहतोय, अर्थातच एपीएल 2023 पर्व चौथं। मन 11 आणि ही 11 व्हॉलेंटियर्स आपण आपली जिम्मेदारी पार पाडायची आहे। बघा आयोजकांचं काटेकोरपणे लक्ष आहे आपल्याकडे आणि प्रत्येकाचं पालन मात्र हे करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। खूप सुंदर आयोजन नियोजन आहे, ज्या पद्धतीने आपण सर्वांचा सपोर्ट आहे तो ही एपीएल सक्सेसफुल होण्यासाठी हाच सपोर्ट आम्ही एक्सपेक्ट करतोय येणाऱ्या आजच्या दिवसात आणि उद्याच्या दिवसात देखील। नेक्स्ट बॉल संदेश बैकर यांच्या बॅट मधून चेंडू जातोय लॉंग ऑफच्या मस्तकावर दस्तक, चेंडू सीमारेषा पार, षटकार। हॅलो हॅलो, मन 11 आणि ही 11 मला आपले एका जागी मग सावळीमध्ये नकार उभे राहू, सगळी साईड कव्हर करा ना, ऑफ साईडला इकडे कोणीच दिसत नाही। शेवटची 2 मिनिटं नाही तर 2 रनची पॅनल्टी लावतोय तुम्हाला। ओके बघा प्रत्येक टीम्सनी आयोजकांनी जे आपल्याला सूचना आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात त्याच्याकडे लक्ष असू द्या। लागोपाठचे 2 षटकार पाहतोय, त्या अर्थातच फलंदाजी करत असताना स्वतः आयकॉन खेळाडू संघ मालक संदेश बैकर जिजा 11। आणखी एक स्लॉग सेव्ह करण्याचा प्रयत्न केला, बॅटची इनर एज घेतली आणि चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड केला जातोय आणि स्ट्राईक रोटेट केली, अशा तर धावसंख्या देखणीवर धावसंख्या जाऊन पोहोचली 23 घरात। अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असणार, दुसरं षटक मार्गस्थ पाहतोय। पहिल्या षटकामध्ये अर्थातच धावा पाहिल्या होत्या त्या लाभेश यांच्या अगेन्स्ट, 8 धावा पहिले, 2 चौकार खाल्ल्यानंतर कमालीचा कमबॅक त्यांनी केला, 4 डॉट बॉल फेकले आणि एक विकेट देखील पाहिली होती महेंद्र पाटील यांची, परंतु दुसऱ्या षटकात कल्पेश पाटील आले, अक्षय पाटील आले। पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडू डॉट, लागोपाठचे 2 षटकार आणि ही सिंगल, अशा पद्धतीने धावसंख्या फलकावर धावा पाहतोय। 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात।
तेवीस धावा धावफलकावरती पाहतोय। अंतिम चेंडूचा खेल शिल्लक असणार, पिटूचं षटक आहे आणि या पिटूच्या षटकामध्ये पाहतोय प्रोटेक्शन, एक लॉन्ग ऑफ, एक कर पॉइंट आणि एक लॉन्ग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय। शेवटचा चेंडू शैलेश यांच्यासाठी, शैलेश यांचा कट करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल येतोय जिजा इलेवन संघासाठी आणि अशा तर दुसऱ्या षटकाचे देखील सांगता झाले आणि दुसऱ्या षटकाच्या अंती धावपलकावर दाबा पाहतोय। 11.50 ची सरासरी गाठत असताना 23 धावा विथ ए लॉस ऑफ 1 विकेट 23 धावा पाहतोय प्रत्येक संघासाठी। मात्र ज्या पद्धतीने 25 मिनिटाचा अवधी आपल्याला 5 षटक डिलिव्हर करण्यासाठी दिला जातोय, परंतु हीच 5 षटक डिलिव्हर करत असताना पहिल्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक डिलिव्हर करणं गरजेचं असतं, अन्यथा एका खेळाडूची पेनल्टी आपल्याला 5व्या षटकामध्ये लागली जाते। म्हणजेच काय की बाउंड्री लाईनवरून एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30-yard circle मध्ये बोलवावा लागतो, ही पेनल्टी मात्र आपल्याला घ्यावी लागणार आहे। यासाठी प्रत्येक संघाने याचं काटेकोरपणे पालन करायचं आहे जेणेकरून आपण मात्र वेळेला महत्व देताना दिसू। तिसऱ्या षटकाला काही क्षणातच सुरुवात होईल, पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय, तो लाभेश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना दिसतील। युवा गोलंदाज आहेत आणि या युवा गोलंदाजांना मात्र या विभागाला प्रभावित करून ठेवलंय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून। ज्या पद्धतीने उंची आहे त्या उंचीचा मात्र पुरेपूर वापर केला जातो ह्या बॉलिंग ऍक्शन, आणि ज्या बॉलिंग ऍक्शन म्हणून ज्या हाईटवरून रिलीज करतात चेंडू, रिलीज झाल्यानंतर चेंडू टॉस होतो, चेंडू बाउन्स होतो आणि अनएक्सपेक्टेड बाउन्स झाल्यानंतर फलंदाज देखील तिथेशी बीट होताना दिसत असतील, परंतु आता मात्र आव्हान मात्र त्यांच्या समोर देखील कडवं असणार आहे। जिजा इलेव्हन संघाचे संदेश बैकर अटॅकिंग बॅटर आहेत, स्वतः कर्णधार देखील आहेत, संघ मालक देखील आहे, त्यांच्या बॅट मधून लागोपाठचे 2 षटकार मागच्या षटकामध्ये पाहिले होते। पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरं षटक लाभेश मात्रे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना दिसतील कुपर एंड कडून। रेटा मोर द विकेट गोलंदाजीसाठी येतील, ताकतीचा पुरेपूर वापर, इनसाइड आउटचा देखना फटका, चेंडू जातोय वाईडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। षटकार पाहायला मिळाला, बघा चेंडू लवकरात लवकर काढा। कधी कधी काय होतं माहित आहे, आपण जेव्हा षटकार मारतो ना, नेक्स्ट बॉल जेव्हा येतो आपल्या खेळासाठी कुठेतरी तो धोकादायक साबित होऊ शकतो। म्हणजे षटकार मारल्यानंतर जर आपण जास्ती जास्त लांब षटकार मारल्यानंतर कुठेतरी नेक्स्ट बॉल येतो आपल्यासाठी, बघा मॅच बॉल आलाय, जो नवीन बॉल येतो तो आपल्यासाठी धोकादायक होतो, कारण नवीन बॉल आल्यानंतर मात्र आपला फटका कॅरी होत नाही, रोलिंग बॉल येत नसतो, रोलिंग बॉलला गेल्यानंतर कुठेतरी त्या ताकदीचा वापर केल्यानंतर मात्र आपल्याला फटका मात्र मिळू शकतो, परिणामी मॅच बॉलला वापस आलाय। संदेश वायकर वन्स अगेन, परंतु यावेळी मात्र लांबी देऊ शकले नाही, फक्त उंची दिली आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अप्रतिम झेल, संतोष संदेश बैकर यांचा खेल। फटका फसला गेलाय, इनसाइड आउट पूर्ण एकदा मारण्याचा प्रयत्न केला, हवेचा वेगान मुलं चेंडू मात्र कॅरी होऊ शकला नाही, परिणामी बराच वेळ हवेत राहिला, परंतु एक सुंदर झेल देखील घेतला गेला, कारण विकेट घेणं महत्वाचं होतं श्लोक इलेव्हन संघासाठी आणि विकेट मात्र पुन्हा एकदा लाभेशांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। नेक्स्ट बॅटर सुनील वाघमारे, पुन्हा एकदा बॅटची इनर एज आणि त्यानंतर मात्र यष्टांच्या बाकी पाठी पाहतोय निर्वाई जयकर, मेकिंग नो मिस्टेक सुनील वाघमारे गोल्डन डकचा शिकार।
पहिली हॅट्रिक अद्यापर्यंत एपीएल 2023 ची वाट पाहते. पुन्हा एकदा हॅट्रिक साठी संधी असणार आहे लाभेश म्हात्रे यांच्यासाठी. हॅट्रिक साध्य होईल का? अभियश पाटील हॅट्रिक बॉलचा सामना करतील. बॅटची लीडिंग एज लागली. वन बाउन्स निर्भय यांच्या हातामध्ये जातोय. पहिली हॅट्रिक आतापर्यंत येणं बाकी आहे ती एपीएल 2023 च्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं काल षटकारांचा चौकार सौरभ पाटील धामणपाडा यांच्या माध्यमातून पाहिला होता. लागोपाठचे चार उत्तुंग षटकार पारले होते काल त्यांनी. नेक्स्ट बॉल लाभेश. पुन्हा एकदा इनसाइड आउट. चेंडू जातोय कव्हर पॉइंट क्षेत्रामधून. डीप मध्ये चेंडू फील्ड करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र पाहतोय. आणखी एका विकेटचं पतन. अतिघाई संकटात नाही फलंदाज. बॅक टू द डग आउट. गरज नव्हती धगाईगे करण्याची. विकेटची पडझड मात्र पाहतोय. आणि ही विकेटची पडझड होत असताना पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं होतं. अटॅकिंग बॅटर मात्र पाहतोय आपण. संदेश भाईकर माघारी परतले. महेंद्र पाटील माघारी परतले. परंतु येणाऱ्या फलंदाजांना मैदानावरती तळ ठोकून राहणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पाहतोय शैलेश पाटील यांना. शैलेश पाटील यांचा चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खोलात टाकलेला चेंडू पाहतोय. परंतु कमालीचं षटक मात्र हे पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर मित्रांनो पहिला षटकार आणि त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक पाहतोय. त्या फंजेचा फक्त 5 चेंडू मध्ये 2 विकेट नंतरच्या घेतल्या आणि 1 धाव खर्च केली असे लाभेश मात्र यांना तिसऱ्या षटकात पाहिलं. पहिल्या षटकात जरूर 8 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. त्यानंतर विचार करता तिसऱ्या षटकात देखील 1 षटकार आणि 1 सिंगल अशा पद्धतीने 7 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्या. 3 षटकांचा खेळ संपला. येणारे 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार. धावपळकावर धावा पाहतोय. 10 सरासरीनं 30 धावा. परंतु 2 षटकात किती धावा बनवले जातील तोपर्यंत डीजे यांच्या माध्यमातून एक सुमधुर बहारदार संगीत. थँक्यू डीजे सी आर. नेक्स्ट मॅच अर्थातच विनर विनर असणार आहे. सुनीत इलेवन आणि माऊली कृपा पांडवा देवी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. माऊली कृपा पांडवा देवी सुनीत इलेवन. चौथं षटक गोलंदाज देवांग म्हात्रे. युवा गोलंदाज मित्रांनो या गोलंदाजांना प्रभावित केलं होतं. परंतु त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना डीप मध्ये चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाला पूर्णता देत असताना तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली ती जीजा इलेव्हन संघासाठी. देवांग म्हात्रे मित्रांनो 18 वर्षाचा हा युवा खेळाडू ज्यानं राजाबाई प्रीमियर लीग मध्ये काही दिवसापूर्वी बेस्ट बॉलरची सायकल आपल्या नावावर केली होती. आपल्या स्वप्नातील पहिली सायकल युवा गोलंदाज देवांग म्हात्रे यांना पाहतोय. देवांग म्हात्रे चौकीचा पाडा यांना पाहतोय आपण. बॉलिंग करताना एपीएल 2023 च्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतील का? नाही. परंतु कमालीची गोलंदाजी मात्र पाहतोय. देवांग यांची खासियत आहे युवा गोलंदाज आहेत. येणाऱ्या काही वर्षामध्ये हेच देवांग मात्र या विभागातील एक आघाडीची गोलंदाज म्हणून सर्व रसिक प्रेक्षकांच्या चर्चेतील विषय होताना दिसतील. तेच देवांग एका सुंदर गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये पाहतोय.
पुन्हा एकदा आउटसाइड जो ऑफ स्टंप परंतु दिशेमध्ये भटकले गेले, दिशे से भटकेंगे तो आपको झटके मिलेंगे। एक धावेची मात्र भर मात्र पडली जाते ती टीम जिजा इलेवन संघासाठी, परंतु एक चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली ज्या पद्धतीने लाभेश मात्रे जरूर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या अक्षय पाटील यांच्या अगेन्स्ट, परंतु तदनंतर मात्र धावा येत नाहीत। इथून मात्र खऱ्या अर्थाने एक एक धाव मात्र खऱ्या अर्थाने आता महागात होताना दिसते। ज्या पद्धतीने वालवंटात मिळणारा पाण्याचा एक थेंब हा एक एक घोटाप्रमाणे असतोय, एक एक धाव मात्र आता खऱ्या अर्थाने इथून कठीण होऊन बसलंय जिजा इलेवन संघासाठी। देवांग पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतील, पण ट्रॅक वरती पुन्हा एकदा अपस्वी गोलंदाजी देवांग मात्र यांची पाहतोय। सुंदर गोलंदाजी, उंची जरी कमी असली उंचीचा वापर मात्र जे गोलंदाज उंच असतात ते चांगल्या पद्धतीने वापर करतात, परंतु देवांग यांची जरी उंची नसली तरी आपल्या खांद्याचा वापर करत असताना खांदा ज्या पद्धतीने ट्विस्ट करतात फिरवतात, चेंडू देखील फिरला जातोय। स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका हवेत फसलाय आणि तदनंतर मात्र हेड कॅच, फलंदाज बाद। जणू फुटबॉल खेळत असताना एखादा फुटबॉल पडतो चेंडू आपल्या डोक्यावरती फिरवतो ना, तशा पद्धतीचं हे प्रात्यक्षिक। चेंडू जबलजबल दोन वेळेला बाउन्स झाला डोक्यावरती आणि तदनंतर मात्र झेल टिपण्यात आला चौथ्या अटेम्प्ट मध्ये। विकेटचं पतन, नेक्स्ट बॅटर सचिन प्रमोद पाटील अर्थातच एपीएलचे उपाध्यक्ष देखील आहेत। इथं क्षणी मात्र प्रमोद यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहतोय। प्रमोद ज्यावेळेला ऑक्शन झालं होतं ना, तब्बल मित्रांनो सर्वात महागडे खेळाडू म्हणून निवडले गेले होते आणि तब्बल 15,000 बोली लावल्यानंतर 3 ते 4 संघ त्यांना घेण्यासाठी इच्छुक झाले होते आणि अखेरीस मात्र ते जिजा इलेव्हन संघासाठी नशिबाच्या चिठ्ठीमुळे त्यांच्या संघामध्ये समाविष्ट झाले होते। अर्थातच धावफलकावरती धावा पाहतोय 36 धावा धावफलकावरती पाहतोय 9 सरासरीने। आता मात्र हाच सरासरी मात्र कुठेतरी खाली यायला सुरुवात झाली ज्या पद्धतीने संदेश भाईकर माघारी परतले, तदनंतर मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहतोय धावसंख्येला मात्र संपूर्णपणे कुठेतरी अंकुर लावताना पाहतोय तो निर्भय जुईकर आणि श्लोक इलेव्हन संघ। शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना दिसेल। जितेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना दिसतील, परंतु या षटकात जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणार आहे। जर ही धावसंख्या जर 45 बिलो राहिली तर मॅचमध्ये जास्त मजा राहणार नाही, फायटिंग टोटल बोलू शकणार नाही, त्यासाठी प्रमोद यांना प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न करत असताना मात्र प्रमोद यांचे प्रयत्न मात्र अपुरे पडतात आणि अर्थातच फलंदाज प्रमोद पाटील आल्सो बॅक टू द पवेलियन। प्रज्वल पाटील आतापर्यंत 6 मैदानाच्या बाहेर जाताना पाहिल्यात, त्या जिजा इलेव्हन संघासाठी बिकट परिस्थिती त्यांच्या संघासाठी निर्माण झालेली आहे। 36 धावा धावफलकावरती पाहतोय, 6 मैदानाच्या बाहेर गेलेत शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना। जितेंद्र पाटील यांना पाहतोय, नेक्स्ट बॅटर प्रज्वल मैदानात दाखल झालेत। ऑन साईडला खेळत असताना अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय, मिड ऑनमध्ये चेंडू फेकतील, तोपर्यंत 2 धावा मात्र पाहतोय त्या प्रज्वल यांच्यासाठी। अशातच दुसऱ्या धावेची नोंद मात्र पाहतोय आणि ही दुसरी धाव मात्र खऱ्या अर्थानं धावसंख्या घेऊन गेली ते 38 घरात, 38 ऑन स्कोर बोर्ड इन फर्स्ट इनिंग, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस श्लोक 11।
मोटा फटका चेंडू बराच वे लावेत मिस टाइमिंग शॉट आहे फील्डर डाउन दी बॉल मेकिंग नो मिस्टेक वन मोर विकेट डाउन फॉर जीजा इलेवन थैंक यू बघा इनिंग मध्ये संदेश भाईकर नावाचा पिलर जसा हल्ला ना ते ही इनिंगच संपूर्णपणे ढासळली गेली एका पाठोपाठ एक मात्र विकेट मात्र पडताना पाहतोय विकेटची पडझड झाली पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न शफल होऊन मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट्समन रीच मध्ये असलेला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप अंपायर्सनी योग्य निर्णय दिला आणि लीगल चेंडू देखील ठरवला गेला डॉट बॉल येतोय लास्ट टू बॉल रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग या विल खराब चेंडू होता इट्स अ नो बॉल बघा आता मात्र संधी आलेली आहे उघडा डोले पहाने जीजा इलेवन संघासाठी मिळालाय हा फ्री हिट या फ्री हिटचा फायदा उठवावा लागेल अंतिम दोन चेंडू शिल्लक आहेत इथून मोमेंटम आपण मिळवू शकतोय एक फटका आणि धाव संख्येला एक चांगला आकार येऊ शकतोय फ्रीट खराब चेंडू होता हा चेंडू देखील परंतु इथे रेस लागली अखेर विजय झाला चेंडूचा चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय हा संघर्षमय चौकार अखेर बऱ्याचशा कालावधीनंतर तब्बल दोन षटकांच्या कालावधीनंतर हा चौकार पाहायला मिळाला जीजा इलेवन संघासाठी शेवटचा चेंडू धाव संख्या 43 शेवटचा चेंडू देखील डॉट बॉल येतोय या डॉट बॉलनं षटकाची सांगता केली जाईल तत्पूर्वी आणखी एक बिग फाईट मॅच आपल्या समोर येईल आपल्या सोबत प्रलय पाटील कॉमेंट सॉरी टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील तिथे फाइट करताना दिसेल सुनीत इलेवन प्रेम भोईर यांचा संघ त्यांच्या अगेन्स्ट मात्र फाइट करणार दिसेल कल्पेश पाटील यांचा माऊली कृपा पांडवा देवी संघ एक बिग फाइट मॅच आपल्या संघासमोर येणार आहेत आपल्या सामन्यासमोर विनर विनर आजची ही पहिली लढत असणार आहे क्वालिफाइंग मॅच होऊ शकते ही मॅच सुनीत इलेवन आणि माऊली कृपा पांडवा देवी यायचं आहे प्रेम भोईर आणि कल्पेश पाटील चेक माइक चेक नेक्स्ट मॅच आमंत्रित करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे आणि मी आमंत्रित करतो आदरणीय अतुलजी पाटील यांना की आपल्या उपस्थितीत नाणेफेकीचा कौल घेण्याचा कार्यक्रम होईल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लवकरात लवकर या मध्यंतरामध्ये आपण नाणेफेकीचा कौल किती विहंगमय दृश्य आहे पहा असोसिएशन प्रीमियर लीग 2023 ही शिस्त आहे क्रिकेटची टेनिस क्रिकेटने वेगळी शिस्त जगाला पुन्हा एकदा दिली आधीचे टेनिस क्रिकेटचे सामने व्हायचे त्यामध्ये काही काही गोष्टी अडचणी सापडायच्या परंतु टेनिस क्रिकेट हे सुद्धा इंटरनॅशनल क्रिकेट लेदर क्रिकेटमधून काही काही गोष्टी घेऊन विर्णपूर्ण कामगिरी करताना सुद्धा दिसत आहेत आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत दोन्ही संघाचे कर्णधार मौलिकृपा पांडवदेवी संघाचा कर्णधार कल्पेश आणि दुसऱ्या बाजूला सुनीत इलेवन संघाचा कर्णधार उपस्थिती आहे आदरणीय अतुलजी पाटील यांच्या उपस्थितीत आणि टॉसविन झालेला आहे माऊली कृपा पांडवा देवी संघ निर्णय काय असेल कल्पेश तुझा फिल्डिंग करणार क्षेत्ररक्षण निवडणार नेहमीच क्षेत्ररक्षण निवडलं जातंय कारण की आधी पण मी चर्चा केली होती क्षेत्ररक्षणच का निवडलं जाते कोणत्या अशा गोलंदाजांवर तुमची जास्त धुरा असणार आहे मी माझ्या
नक्कीच त्यांच्याकडे गोलंदाज आहेत आणि या रखरखर उरणामध्ये एक रखरखत प्रदर्शन दाखवताना कसं वाटतंय? खूपच लांब घालावं लागतंय काही. नक्कीच खूप काम गाळावं लागतंय. विनंती करतो की माईक समोर सुपूर्त करायचा आहे. आधीचा सामना अप्रतिमरित्या जिंकला त्यांनी. समोर मोठी दोन सलामीवीर होते, त्यांची जोडी फोडून नंतर सामना जिंकला. तर या सामन्यासाठी सुद्धा तुला प्रथमतः फलंदाजी करावी लागणार. तर या सामन्यासाठी तुझे काय प्लॅनिंग असणार? 50 चा टार्गेट असणार आमचा. आणि त्यांच्याकडे बॉलिंग बॉलिंग अटॅक पण चांगला आहे. वेदांत राऊत आहे, कल्पना स्वतः आहे आणि ती पण टीम माझीच आहे. नक्कीच दोन्ही संघ आपले म्हणून खेळणार आहेत. दोन्ही संघांना त्याच्यामुळे मनपूर्वक शुभेच्छा असतील. जाऊया समालोचन कक्षाकडे. दुसरं सत्र आपल्या समोर येईल. अर्थातच श्लोक इलेव्हन हा संघ धावा चेस करताना दिसेल, जिथे बनवायचे आहेत 5 षटकामध्ये 44 धावा. धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वर पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो प्रलय पाटील कुसुंबले. एक छोटं आव्हान आहे, पाहिलं तर 44 डबल चौकार. जिजे 11 कमलपाडा, विपक्ष श्लोक 11. श्लोक 11 संघाचे सर्वप्रथम आपण गोलंदाजी पाहिली. कोणता श्लोक आणि मंत्र उच्चारून त्यांनी गोलंदाजी केली ती काही आपण सांगू शकत नाहीत. कारण की जिजा 11 कमलपाडा संघ ज्यांची की बॅटिंग लाईनअप खूपच चांगली आहे, त्यांना मात्र 44 थांबवले. पहिला चेंडू सुरुवात होतोय, अर्थातच एकच धाव मिळेल. पहिला षटक घेऊन येत आहेत प्रमोदजी पाटील. या APL मधला सगळ्यात महागडा खेळाडू प्रमोदजी पाटील हे आपल्याला दिसत आहेत गोलंदाजीच्या मार्गक्रमिकेवर. कारण की त्यांची व्हॅल्यूज तितकी आहे, त्यांच्याकडे इतका अनुभव आहे ना की कोणत्याही क्षणी ते सामना आपल्या बाजूने फिरवू शकतील. डावखुरा फलंदाज आहे समोर, त्याच्यासाठी गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेट हा पहा कडा घेतले वर गेलाय चेंडूच्या मागे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक टिपतोय झेल. फलंदाजाचा संपतो खेळ. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाच्या मागे शैलेश जी आहेत 17 नंबरच्या जर्सीमध्ये. त्यांच्याविषयी सुद्धा आपण आधीच चर्चा केली होती की ते रायगड तथा महाराष्ट्र या दोन संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. क्रिकेटचा दिव्यांग संघाचं प्रतिनिधित्व आणि त्यांच्यासोबत आपल्याच विभागातील तिनवेराचा हितेशसुद्धा प्रतिनिधित्व करतो. हे दोन आपल्या विभागातील चांगले खेळाडू चांगल्या रीतीने कामगिरी आपल्या स्टेट लेवलला सुद्धा करताना जरूर दिसतात. इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल होणार आहे. प्रमोदजी यांचं सुद्धा मी कौतुक करेल, चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी ठेवले. हा पहा ऑफ एसटीच्या थोडासा बाहेर, परंतु जी लाईन आहे वाईड आणि आतली लाईन यांच्या अगदी जवळून गेलेला हा चेंडू. हा अंदाज असतो प्रत्येक गोलंदाजाचा, कारण की या अंदाजानेच तो खेळत असतो. हा अंदाज सहजासहज येत नसतो, तर तो येतो तो अनुभवाने. अनुभवाने इथे निर्धाव चेंडू आहे. आता सुद्धा ओ डायरेक्ट हिट, पंचांकडे दाद, जोरदार अपील. अपील मध्ये उत्साह आहे आणि या इथे पाहतोय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द करत असताना.
नक्कीच तिसऱ्या पंचांचं निर्णय काय असेल ते आपल्यापर्यंत सुपूर्त जरूर होईल, परंतु कौतुक करत होतो या गोलंदाजाचं प्रमोदजी पाटील मॅन फ्रॉम पेझारी, चांगले गोलंदाजे आहे आणि अनुभव किती कामगिरी करून जातो पहा, प्रत्येक चेंडू ऑफ यष्टीच्या बाहेर आणि तो चेंडू वाईट न जाता अत्यंत पाचव्या स्टंपवर अगदीच मारा चालू आहे आणि या स्टंपवरनं एक विकेट जरूर आली, तदनंतर मात्र इथे रनआउटची संधी होती परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये हा फलंदाज सहजरित्या पोहोचला आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर मारलेला चेंडू आता मात्र बीट करतोय आणि चेंडू होतोय सीमेच्या पलीकडे, चार धावा. निर्भयच्या बॅट मधून आलेला हा चौकार 18 नंबरच्या जर्सी मध्ये खेळताना दिसत आहे निर्भय. निर्भयने आता मात्र थोडी वाट पाहिली, चेंडू कुठे टप्पा पडतोय आणि चेंडूला कुठे मारायचं. मागे आपण पाहिलं तर संघाचे कर्णधार होते संदेशजी बैकर आणि त्यांच्या इथून थोडस मिसफील, अगदीच बाजूने चेंडू निघून गेलाय, कोणती संधी नव्हती त्यांना चेंडू अडवण्याची. एक स्लीप घेऊन आता मात्र खेळतोय 12 नंबरचा खेळाडू, स्लीप मध्ये बाउन्सर नक्की येणार, स्लिप ठेवली म्हणजे बाउन्सर नक्की येणार. यावेळी मात्र निर्धाव, षटक क्रमांक एक ची इथे समाप्ती होते प्रमोद पाटील यांचं आणि एका षटकानंतर धाव संख्या आपण पाहिली तर 5 धावा 1 बाद 5. एक षटक समाप्त होते आणि एका षटकानंतर धावा आपण पाहिल्यात तर 5 सजलेली दिसत आहेत, एक विकेटच्या मोबदल्यात 5 धावा. पहिलीच विकेट आपल्याला पाहायला मिळाली तुषार पाटील 0 धावसंख्येवर. गोल्डन डकचा शिकार ठरला होता तुषार, बाद झालाय तंबूच्या आसऱ्याला गेलाय. तदनंतर दिवांग सध्याच्या मागच्या हंगामामध्ये आताच्या 2 आठवड्यापूर्वी RPL चे सामने हिमनगर इथे रंगले होते आणि त्यामध्ये बेस्ट बॉलर जी सायकल होती तो किताब मात्र ज्या खेळाडूने जिंकला होता तोच देवांग आपल्याला दिसतोय यावेळी फलंदाजी. वेगवेगळं कौशल्य आहेत आणि तेच वेगवेगळं कौशल्य दाखवत असताना यावेळी पहा थोडीशी वाट पाहिली चेंडू पडल्यानंतर आणि नंतर त्याच्यावर आघात केलाय गलीमधून गेलेला चेंडू, 1 धाव येणार सहज आणि समाधानकारकरित्या हा चेंडू त्याने खेळून काढलेला आहे. धावा 1 ने वधारते 6 जाऊन बनलेले आहेत. कदाचित विचार करत असेल फलंदाजी करणारा संघ की पहिल्या षटकामध्ये विकेट गेले त्यामुळे आपल्याला विकेट राखून खेळणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असेल, कारण की धावा बनवायच्या आहेत त्या 44. तसं पाहिलं तर या सामन्यांमध्ये 70 ते 80 धावा सुद्धा चेस करताना दिसल्या, त्यामुळे 44 धावसंख्या थोडी आपल्या कवेत आहे आणि कवेत असलेली धावसंख्या सहजरित्या सुद्धा आपण ही पेलू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला सचिन आलेला आहे 10 नंबरची जर्सी, यावेळी चेंडूवर बोट फिरवली पटलेला फटका आहे. हितेश झेल घेतलाय सीमे लगेच विकेट.
आणि एक आकर्षक बक्षीस आलेला आहे आदरणीय कल्पेशजी पाटील लेफी यांच्याकडून हितेश याला या झेलसाठी तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज. आजचा दिवस सुखाचा. गुगल पे येणार आहेत, ऑनलाईनचा जमाना आहे, पैसे जरूर येतील. पुढला चेंडू फुल टॉस यावेळी मात्र ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव दुसऱ्या धावेचा विचार केलाय देवांगने, परंतु विचार इथे थांबवा लागेल. एकच धावेवर समाधान, कौतुक करावं लागेल आदल्या विकेटचं. जबरदस्त फटका मारला होता, फसलेला फटका. चेंडूवर मात्र बोटं फिरवली होती सचिन यांनी. सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जसा जर्सी क्रमांक 10, तसाच या सचिनचा जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय. रिटायर्ड जर्सी बीसीसीआय मधली. आणि या वेळेला मिड विकेटच्या डोक्यावरून एक टप्पा घेत चेंडू होतोय मिड ऑनच्या बाहेर. 4 धावा चौकार. आणि आता मात्र जबरदस्त फटकेबाजी देवांग करून, छोटा पॅकेट बडा धमाका देवांग. स्कोर झालेला आहे 11 धावसंख्या, धावसंख्येचा 11 आकडा 11 वर. यावेळी काय जबरदस्त गोलंदाजी इथे LBW च्या स्वरूपात विकेट बाद. थँक्यू. 11 धावसंख्या झालेले आहे आणि 11 या आकड्यावर आपल्याला 2 विकेट पडलेला पाहायला मिळतात. 3 विकेट गेलेल्या आहेत. याही चेंडूवर सचिन स्ट्राईक करत असताना दिसतोय, अगदीच खोलवर यॉर्कर टाकलेला. देवांगला वाटत होतं की हा चेंडू थोडा मागून जाणार, वाईट असेल, परंतु अनुभव नक्कीच देवांगकडे कमी आहे. या अनुभवातूनच तो शिकणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला अनुभव सचिनकडून. यावेळेला जोरदार प्रहार केलेला आहे, या प्रहार खाली क्षेत्ररक्षक झेल विकेट. थँक्यू डिजय. धावसंख्या झालेली 11 11. खर तर नेल्सन आकडा म्हटला जातो की 111 222 333 हा नेल्सन आकडा म्हणला जातो. आणि हा कम नशिबी आकडा समजण्यात येतो, कारण की या आकड्यावर काहीतरी विपरीत घटना घडतात आणि त्याच विपरीत घटना इथे आपल्याला घडताना पाहायला मिळाल्यात. आणि नेल्सन आकड्यांबद्दल आपण चर्चाच करूच. या नेल्सन आकड्यावर नक्कीच विकेट. आणि तदनंतर मात्र इथे 2 धावा आलेल्या आहेत. आदरणीय संदीपजी टेमकर, विनंती असेल की आपला साथीदार आपली वाट पाहत आहे.
निवास जी आपली वाट पाहत आहेत ते बोलवतात आपल्याला. आदरणीय संदीप जी टेमकर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. निल्सन आकड्याबद्दल म्हणतच होतो की निल्सन ची उत्पत्ती कुठून झाली याविषयी चर्चा करू. तत्पूर्वी हा पाहतोय बॅकवर्ड लॉंग लेगला सीमारेषा पलीकडे फ्लॅट षटकार 6 धावा. थँक्यू डिजय. हा तर आपण निल्सन आकड्याबद्दलची एक कथा ऐकणार आहोत की याचा जन्म सुद्धा उत्पत्ती इंग्लंड मध्ये जाऊन सापडते की इंग्लंडच्या लष्करामध्ये असे एक अधिकारी होते ज्यांचं नाव होतं निल्सन की त्यांचा विविध लढाईमध्ये त्यांचा एक डोळा गमावला होता, एक हात गमावला होता आणि एक पाय गमावलं होतं आणि त्यांच्यावरून ती आख्यायिका प्रसिद्ध झाली. क्रिकेटमध्ये निल्सन आकडा समजण्यात येतो आणि एक पंच जागतिक दर्जाचे डेव्हिड शेपर्ड हे असा 111 किंवा 222 किंवा 333 असा आकडा रंगला ना की मात्र एका पायावर उभे राहून तो आकडा दर्शवायचे. ही निल्सनची कथा आहे आणि तो कम नशिबी आकडा समजला जातो आणि तोच कम नशिबी इथे ठरताना सुद्धा दिसला. तब्बल 2 विकेट गेल्या त्याच्यावर. त्यानंतर धावसंख्या पुढे गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमधून मारलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून येत असताना एकच धाव फेकी केल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गावर आपण पाहत आहोत. प्रमोद पाटील यांची गोलंदाजी पुन्हा एकदा प्रमोद यांना बोलवलेला आहे. आपल्या कर्णधाराने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे की तू आता थांबव. पुन्हा एकदा समोर पाहतोय लॉंग ऑन आणि अचूकपणे अगदी जमिनी लगत झेल घेतलाय, विकेट सुद्धा घेतलाय. थँक्यू डिजय. सुनील होते तिथे आणि लॉंग रनला त्यांच्याकडून मस्तपैकी झेल आपल्याला पाहायला मिळाला अगदी जमिनी लगत. निल्सन बद्दल चर्चा केली कारण की याची धावसंख्या आपण पाहिली तर 44 आहे. ती सुद्धा आकडा 44 निल्सन. त्याच्यामुळे हा नशिबाचा खेळ राहणार आहे. नशीब कोणाच्या बाजूने बलवत्तर ठरणार हे नक्कीच आपल्याला सामन्यामध्ये पाहायला लागणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती 21. षटक क्रमांक 3 शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्गावरून मार्गस्थ होत असताना प्रमोद पाटील यांचा शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज आलेला आहे अक्षय पाटील. यावेळी पुन्हा कडा घेतले संघाचा करता धरता संदेश बैकर आहे तिथे. अडवला यावेळेला चेंडू. षट क्रमांक 3 संपतोय. 3 षटकानंतर धावसंख्या पाहतोय तर जाऊन पोहोचलेली आहे ती 22. कल्पेश बैकर माऊली कृपा पांडवदेवी संघाचा खेळाडू. कृपया आपण आपले संघ वाट पाहत आहे कल्पेश बैकर. तत्पूर्वी आपण पाहतो की 3 षटकांमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 22 आणि उरलेले 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये धावसंख्या करायची आहे ती तब्बल 22. म्हणजे अर्ध्यापर्यंत जाऊन हा संघ पोहोचलेला आहे. 50 मारले शतक बनवायचं आहे आणि ह्या षटकापर्यंत कसं पोहोचणार यासाठी विचारचक्र नक्कीच फिरणार आहेत की कोणता गोलंदाज आता काढला जावा. संदेश बैकर विचार करणार. त्यांच्याकडे एक अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या नुसार ते एक गोलंदाजावर नक्कीच आपली ती जबाबदारी देणार. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिले तर अक्षय पाटील आहे आणि त्याचा सोबत त्याचा साथीदार सागर पाटील हा सुद्धा खेळताना दिसलाय. खऱ्या अर्थानं पाहिले तर पहिले 2 सामने आजच्या दिवसाचे झाले ना ते फलंदाजांच्या बाजूने होते. तदनंतर मात्र या विकेटने अशा सरड्याच्या रंगाप्रमाणे रंग बदलले, रंग उधळलेत आणि ते मात्र उधळत असताना गोलंदाजांना साथ द्यायला सुरुवात केलेली आहे आणि हीच साथ गोलंदाजांना मिळत असताना 12 चेंडूमध्ये 22 धावांचा खेळ बाकी असताना आपण पाहणार आहोत कशा प्रकारे या धावा चेस केल्या जाणार आहेत. जिजा 11 कमल पाड हा संघ, त्यांच्या विपक्ष श्लोक 11 हा संघ.
कमी धावसंख्येचा सामना हा नेहमीच एक आकर्षक आणि मनोरंजक होत असतो आणि तसा तो यावेळी सुद्धा होत असताना दिसतोय. एपीएल 2023 चौथं पर्व आणि या पर्वामध्ये सगळे खेळाडू आनंद घेत आहेत, प्रेक्षक सुद्धा या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. या विभागातील एक उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा आपण पाहत आहोत. यावेळी गोलंदाज नवीन महेंद्र पाटील मुख्य व्यासपीठाच्या एंडच्या दिशेकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यष्ट्यांच्या मागे शैलेश आहेत, गल्लीमध्ये आपण पाहतोय त्यांच्या संघाचे खेळाडू दिसत आहेत. संदेश जिबैकर संघाचे कर्णधार, कर्णधाराने ही धुरा दिलेली आहे सांभाळायचं की आता हा चेंडू तुझ्या हातात घेईल महेंद्र आणि हा मात्र सामना पहिले तरी घेऊन जा. यावेळेला पहिला चेंडू आरामात आला होता, आरामात झेलला विकेट, पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. थँक्यू टुजाई. अक्षय पाटील हा बाद झालेला दिसतोय आपल्याला, अगदीच हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध खेळून काढलेला फटका. हवेचा प्रवाह मात्र तो कापू शकला नाही आणि चेंडू मात्र लॉंग लेग डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे होता आणि त्याच्या हातामध्ये जाऊन सहजरित्या स्थिरावलाय. पहिल्या चेंडूवर षटक क्रमांक चौथ्यामध्ये ही पहिलीच विकेट घेताना दिसले. अक्षय बाद झालाय आणि त्यानंतर सुभाष जुईकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेस करायचे होते ते 12 चेंडूमध्ये 22 धावा, आता समीकरण पाहतोय तर 11 चेंडूमध्ये 22 धावा चेस करायचे आहेत. मजा येणार आहे या सामन्यामध्ये. मान्यवर सुद्धा आनंद घेत आहेत, व्यासपीठावर उपस्थिती झालेले मान्यवर खूप खूप स्वागत आहे या सामन्यासाठी. यावेळेला मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक आहे, एकाने सोडले दुसऱ्याने पकडले, एकच धाव इथे मिळणार आहे. क्षेत्ररक्षक पण मात्र शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. यावेळी फलंदाजी आधीचे चेंडू पाहिले तर खूप कमी पाहायला मिळाले. मागच्या षटकामध्ये एक षटकार जरूर पाहिला होता परंतु तदनंतर काही चौकार आणि षटकार मात्र पाहायला मिळाले नाहीत. महेंद्र पाटील चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला शुभम जुईकर एक धाव जरूर आले. सागर पाटील याच्यावर आता प्रेक्षकांच्या नजरा असतील आणि हा सुद्धा कव्हरला घेतलाय झेल आणि याचा संपलाय खेळ. शैलेश टेंगळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. खूप विकेट गेलेले आहेत आतापर्यंत, 7 विकेटचं पतन आपण पाहतोय. नवीन फलंदाज गेलेला आहे 9व्या क्रमांकावर. आता मात्र नेल्सन आकड्याची खरी करामत आपण पाहत आहोत. 44 धावा पार करायचे आहेत आणि त्या सुद्धा पार करत असताना किती दमछाक करावी लागणार. विकेट गेले, कव्हरमध्ये जबरदस्त झेल घेतला, थोडा स्लोवर पण केला होता आणि त्यामध्ये अलगदपणे फसला गेला खेळाडू. पुढला चेंडू ओव्हर द विकेट आदळून टाकला होता. यावेळी पंचांनी दिशा बदलली आणि आम्हाला सूचित केले की हा वाईड घ्या. अवांतर स्वरूपातली ही एक धाव घेण्यात येणार आहे. धावसंख्या खूप वेळानंतर वाढली, 24 जाऊन पोहोचले 24 धावसंख्या. षटक क्रमांक चौथं गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ होत असताना पाहत आहोत. चौथ्या षटकातील तिसरा चेंडूचा खेळ होत असताना, चौथ्या चेंडूचा खेळ. यावेळी फुलटा झालाय, गिरकी फिरकी षटकार धुवेदार साधवा.
शैलेश टेंगले पहिला चेंडू आल्या आला एकच फाइट आणि वातावरण टाइट सामन्यातील समीकरण बदलवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय शैलेश टेंगले पुन्हा एकदा खोलवर टपाने टाकला होता मिड ऑफला क्षेत्ररक्षक असताना इथे चोरटी स्वरूपातली एक धाव इथे अंकित होत असताना दिसते सगळ्याच प्रेक्षकांचा नजरा जरूर आहेत 31 धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 44 पर्यंत टार्गेट पार करायचा आहे शेवटचा चेंडू षटक क्रमांक चौथ्या मधला महेंद्रच्या स्वरूपातून समोर मारलाय क्षेत्ररक्षक धावतोय हितेश आहे चेंडू अडवतोय एक धाव घेतलाय दुसरे धाव घेणार का पूर्ण होणार का आणि इथे क्षेत्ररक्षक फंबल होत असताना दुसरी धाव झालेली आहे की नाही पंच इशारा करणार यस दुसरी धाव ही सक्सेसफुल रित्या पूर्ण पॉपिंग क्रीज मध्ये परतले आणि षटक क्रमांक 4 इथे संपलेले आहे 4 मध्ये आपण पाहतोय धावा बनलेल्या आहेत त्या 33 पुन्हा एकदा नेल्सन आता काय म्हणावं मित्रांनो ही खरी खरी कयामत आपल्याला आज या सामन्यामध्ये पाहायला मिळाली 11 या धावसंख्येवर तब्बल 3 विकेट गेलेला पाहिले आपण जो अपयशी म्हणजे कम नशिबी आकडा मांडण्यात येतो नेल्सन 33 आकडा कम नशिबी जी धावसंख्या चेस करायची आहे 44 ती सुद्धा नेल्सन आकडा आणि अशी नेल्सन नेल्सनची गाडी पुढे चाललेली आहे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 11 पुन्हा एकदा 11 आता मात्र आकडे लावायला लागतील की कोणता संघ जिंकणार आहे 6 चेंडू मध्ये रनआउट साठी थर्ड अंपायर आहे का काही नाही नाही त्यांनी नाही नाही त्यांनी ओके नाही एव्हरीथिंग इज फाईन चला व्यवस्थित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे तो खेळाडू आणि सामन्यामध्ये रोमहर्षकता मात्र जबरदस्त रीतीने वाढताना दिसत आहेत काय होणार या सामन्यामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार कोणाच्या बाजूने दोलायमान स्थिती तो लंबकाचा घड्याला आधी आपल्याकडे असायचा तो टून टून करत आवाज द्यायचा एक एक तास झाल्यानंतर तसा मात्र संघ एका बाजूला जयाची जो टोक आहे लंबकाचा टोक तो या संघाकडे जातोय आणि एकदा त्या संघाकडे जातोय आता कोणत्या संघामध्ये जाणार जाऊन तो स्थिर होणार आहे हे पाहायचं आहे कारण की धावा बनवायचे आहेत 11 या वेळेला पाहतोय मागच्या दिशेला कोणी क्षेत्ररक्षक नाही 4 धावा पहिल्या चेंडूवर चौकार आता मात्र सामना पहा 5 चेंडूंचा खेळ नक्की बाकी आहे आणि 5 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 6 7 5 मध्ये 7 धावा शेवटचा गोलंदाज येतोय फुलटॉस स्वरूपातला चेंडू होता मारू शकला नाहीये फुलटॉस स्वरूपातला असं गोल्डन चान्स कसा काय सोडलाय आधीचा चेंडूवर मात्र चांगली करामत केली एक आक्रमक फटका त्याच्याकडून आलाय आणि या चेंडूवर मात्र कोणताही स्वरूपातला स्पर्श नाही निर्धाव आलाय एक डाव तुझा तर एक डाव माझा दोन्ही बाजूला रस्तिकेच दोन्ही संघ अशा कड्यावर उभे आहेत आता या कड्यावरून खाली कोण कोसळणार आहे हे पाहायचं आहे अभियश आहे गोलंदाजीसाठी पुढला चेंडू जबरदस्त रीतीने स्ट्राईक करतोय गोलंदाज सुद्धा अगदीच यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता थोडा जवळच पडलाय चेंडू एक धाव जरूर आलाय या चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे सरसावतो 3 चेंडूंचा खेळ इथे जरूर बाकी आहे धावा बनलेले आहेत 38 3 मध्ये 6 3 चेंडू 6 धावा प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढली तर एकही चेंडू पुरेसा आहे प्रेक्षकांच्या हृदयाची धकधक होत असताना हा चेंडू समोरच्या दिशेने विजयाचा फटकार षटकार
थैंक यू रिजय.